दिवाळीच्या सुट्टीत फिरायला जायचा प्लॅन केलाय, मग कारच्या सर्व्हिसिंगचा प्लॅन कधी? आजच तुमची हुंडाई कार सर्व्हिस करून घ्या आणि सुट्टीत मनमुराद फिरा. माई हुंडाई, उद्यमनगर, मुंबई गोवा हायवे, कुडाळ. हुंडाई कार्स व स्कीम जाणून घेण्यासाठी आजच कॉल करा 99 22 42 90 07. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय चिपळूण आयोजित गटस्तरीय महिला नाट्य महोत्सवामध्ये चिपळूण कामगार कल्याण केंद्राने सादर केलेल्या हिरवी या नाटकानं प्रथम क्रमांकासह विजेतेपद मिळवलं. सावंतवाडी कामगार कल्याण केंद्रानं सादर केलेल्या चरित्राचे चरित्र या नाटकाला दुसरा, तर रत्नागिरीच्या कामगार कल्याण वसाहत यांनी सादर केलेल्या फ्रेंडशिप नाटकाला तिसरा क्रमांक मिळाला. कुडाळमध्ये संपन्न झालेल्या या महोत्सवात चिपळूण गटातले 9 संघ सहभागी झाले होते. कुडाळच्या सिद्धिविनायक सभागृहात हा खास महिलांसाठीचा नाट्य महोत्सव कामगार कल्याण मंडळामार्फत आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाचं उद्घाटन नाट्यकर्मी आणि स्पर्धेचे परीक्षक अनिल आचरेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झालं. या उद्घाटन समारंभाला कुडाळ केंद्र संचालक दीपक गायकवाड, कणकवलीचे केंद्र संचालक संतोष नेवरेकर, सावंतवाडी केंद्र संचालक प्रभाकर जाधव, ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक सचिन धोपेश्वरकर, कुडाळ महिला केंद्र सहाय्यक नम्रता आरबेकर, चिपळूण गट कार्यालयाचे नितीन पालव, अमोल तळवडेकर, नाट्यकलाकार माधवी शिरसाट, परीक्षक देवयानी सामंत, क्षमा वैद्य, अनिल आचरेकर उपस्थित होते. त्यानंतर विविध ठिकाणाहून आलेल्या संघांनी आपापली सादरीकरणं केली. या नाट्यस्पर्धेत कुडाळ, सावंतवाडी, पिंगोळी वसाहत, रत्नागिरी, कर्ला वसाहत, रत्नागिरी, चिपळूण, खेरडी वसाहत आणि पोफळी इथून 9 संघ सहभागी झाले होते. सायंकाळी या नाटकाचा पारितोषिक वितरण समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या समारंभाला उद्योजक आनंद बांदिवडेकर, नाट्यकलावंत आलेखा शारबिद्रे, वर्षा वैद्य, परीक्षक अनिल आचरेकर, क्षमा वैद्य उपस्थित होते. परीक्षक क्षमा वैद्य आणि अनिल आचरेकर यांनी आपल्या मनोगतातून स्पर्धकांना मार्गदर्शन केलं. कामगार कल्याण केंद्रानं महिलांसाठी आयोजित केलेल्या या नाट्य महोत्सवाचं आलेखा शारबिद्रे यांनी कौतुक करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. ज्या महिला केवळ ही स्पर्धा आहे ती फक्त महिलांसाठीच
हे ह्या स्पर्धेचं खूप विशेष आहे, कारण मगाशी म्हणाले की आदरणीय साहेब बोलले बोलता बोलता की महिलांचा आणि आमचे जोशी सर पण बोलले की महिलांचा नाट्यामध्ये ना सहभाग खूप कमी राहतो, खूपशा महिला ह्या काही कारणास्तव आपल्या जबाबदाऱ्यांमुळे वगैरे सहभागी होऊ शकत नाही, त्यामुळे आज ही स्पेशल महिलांसाठी जी स्पर्धा आयोजित केली गेली याचं मला फार कौतुक वाटतं. कामगार कल्याणशी आमचा संबंध एक कर्मचारी म्हणून कायम सतत राहिलेला आहे. आम्ही कामगार कल्याणच्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेलो आहोत. कामगार कल्याणचे आताचे असलेले त्या त्यावेळी बदलून गेलेले वगैरे सर्व अधिकारी कर्मचारी आमच्याशी आमच्या कार्यालयामध्ये माझ्या कार्यालयामध्ये माझ्या इतर कार्यालयांमध्ये वगैरे देखील पर्सनली ते येऊन भेटतात. त्यांच्या सगळ्या स्कीम असलेल्या आम्हाला सांगून जातात. त्यांच्या कामगारांसाठी असलेल्या विविध योजना संधी यांच्याबद्दल त्यांनी आम्हाला वेळोवेळी माहिती देतात. आणि विशेष त्यांचा घरही असतो की आम्ही प्रत्येकजण म्हणजे आम्ही सर्व कर्मचारी वर्ग किंवा कामगार या नात्याने सर्वजणांचा आमचा उत्स्फूर्त सहभाग त्यामध्ये कसा राहील याबाबत त्यांचा पाठपुरावाही सुरू असतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक आनंद बांदिवडेकर यांनी स्पर्धा म्हणजे स्त्री शक्तीचा गौरव असल्याचं सांगितलं. त्यांनी रोजगार असो गैररोजगार असो पुढे येणे गरजेचं आहे. आणि काहीतरी क्रिएटिव्ह करून आपणही सक्षमपणे पुढच्याही क्षेत्रात उभे राहू शकतो व यशस्वी होऊ शकतो हे दाखवून देण्याची गरज आहे. कणकवलीचे केंद्र संचालक संतोष नेवरेकर यांनी निकाल जाहीर केला. यामध्ये उत्कृष्ट अभिनय पहिला क्रमांक चिपळूणच्या रेणू लाड हिला तर दुसरा क्रमांक चिपळूणच्याच राधा काणे हिला हिरवीन या नाटकासाठी मिळाला. तिसरा क्रमांक सावंतवाडीच्या माधवी शिरसाट यांना चरित्राचे चरित्र या नाटकासाठी मिळाला. उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी चिपळूणच्या हिरवीन नाटकाचे दिग्दर्शक विष्णू शिरोडकर याला प्रथम क्रमांक, सावंतवाडीच्या मंजिरी धोपेश्वरकर यांना चरित्राचे चरित्र नाटकासाठी दुसरा क्रमांक, तर रत्नागिरीच्या गणेश गुळवणी यांना फ्रेंडशिप नाटकासाठी तिसरा क्रमांक देऊन गौरवण्यात आलं. सांघिक विजेतेपद चिपळूणच्या संघाला हिरवीन नाटकासाठी मिळालं. त्यांच्या नावाची घोषणा होताच सर्वच कलाकारांनी एकच जल्लोष केला. सावंतवाडी कामगार कल्याण केंद्रानं सादर केलेल्या चरित्राचे चरित्र या नाटकाला दुसरा, तर रत्नागिरीच्या कामगार कल्याण वसाहत यांनी सादर केलेल्या फ्रेंडशिप नाटकाला तिसरा क्रमांक मिळाला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संतोष नेवरेकर यांनी केलं. यावेळी कामगार कल्याण केंद्राचे अधिकारी कर्मचारी आणि रसिक प्रेक्षक उपस्थित होते. निलेश जोशी, कोकणनाव, कुडाळ. दिवाळीच्या सुट्टीत फिरायला जायचा प्लॅन केलाय, मग कारच्या सर्व्हिसिंगचा प्लॅन कधी? आजच तुमची हुंडाई कार सर्व्हिस करून घ्या आणि सुट्टीत मनमुराद फिरा.
माई हुंडाई उद्यमनगर मुंबई गोवा हायवे कुडाळ. हुंडाई कार्स व स्कीम जाणून घेण्यासाठी आजच कॉल करा 9922942907.